युक्रेनमधल्या खार कीव या शहरावर आज सकाळी झालेल्या बॉम्ब हल्ल्यात एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची माहिती परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं दिली आहे परराष्ट्र व्यवहार मंत्रालय या विद्यार्थ्याच्या कुटुंबाच्या संपर्कात असल्याचं मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी म्हटलं आहे खारकीव आणि इतर संघर्षग्रस्त परिसरात अडकलेल्या भारतीय नागरिकांना सुटकेचा सुखरूप मार्ग तात्काळ उपलब्ध व्हावा अशी मागणी रशिया आणि युक्रेनच्या राजदूतांकडे पुन्हा करण्यात येत असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं म्हटलं आहे